हॅलो वॉरियर्स या लेक्चरमध्ये आपण भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर जो आहे त्याच्यामधलं प्रकरण एक आणि प्रकरण चार पाहणार आहोत प्रकरण एक ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स आपण घेणार आहोत आणि प्रकरण एकमध्येच आलेल्या क्वेश्चनच्या संदर्भाने प्रकरण चारसुद्धा आहे प्रकरण चारमध्ये आपल्याला फक्त दोन कलम पाहायला मिळतात बट त्याच्यामध्ये म्हणजे त्या कलमांवरती डिरेक्टली जरी प्रश्न विचारला नसेल पी एस आय मुख्यला विचारलेला नाही आहे डिपार्टमेंटलला विचारलेला आहे तर आपण ती दोन कलमं पण जी आहेत ती डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत तर हे सेशन आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये का घेतो कि आहे किंवा आयोगाचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण का आहे त्याचं रिझन म्हणजे ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन आन्सर अभ्यासता त्यावेळेलाच तुम्हाला एक आयडिया येते की एक्झॅक्टली कसा प्रश्न येईल तुम्ही सरळ सरळ कायदा वाचत बसलात तर तुमचं खूप जास्त कन्फ्युजन होतं कळत नाही की एक्झॅक्टली काय काय लक्षात ठेवायचं ज्या काही केस स्टडीज दिलेल्या असतात जे एक्झाम्पल्स दिलेले असतात तुम्ही ते पाठांतर करण्याच्या का मागे लागतात आणि होतं असं की तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या कलमांमध्ये काही केसेस पाहायला मिळतात आणि मग नक्की काय काय लक्षात ठेवायचा हा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो सो so, जेव्हा आपण क्वेश्चन्स पाहतो हो, तर आपल्याला कळतं की ॲक्च्युली आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे आणि मग आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा त्यावेळेला आपण कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे सो so, तुम्ही एक गोष्ट करू शकता की ज्यावेळेला तुमच्यासमोर स्क्रीनवरती प्रश्न येईल तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो एक दोन सेकंदासाठी पॉज करू शकता प्रश्न माझा वाचून हो झाल्यानंतर आणि मग तुमचं जे उत्तर आहे ते तुम्ही बाजूला कुठेतरी लिहून ठेवू शकता आणि चेक करू शकता की बरोबर आलेलं आहे की नाही कारण तुमचं ऑलरेडी पहिलं प्र, प्रकरण जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यायलाच पाहिजेत जर आपण पहिला प्रश्न पाहिला तर तो, तो आहे भारतीय साक्षी पुरावा कायदा अधिनियमातील तरतुदीमधील न्यायिक का कार्यवाहींना लागू आहे म्हणजे हा जो अधिनियम आहे तो नक्की कुठल्या कुठल्या कारवाईंसाठी लागू असेल कार्यवाहीसाठी लागू असेल कुठे कुठे लागू होतो हा कायदा असं विचारलेला आहे पर्याय काय आहेत अ दिवाणी न्यायालय ब फौजदारी न्यायालय क लष्करी न्यायालय आणि ड आहे लवाद तर ज्यावेळेला आपण कायदा अभ्यासलेला आहे कलम एक अभ्यासलेला आहे त्यावेळेला आपण पाहिलं पण इथे जे अ ब कडं दिलेलं आहे प्रश्न विचारताना परत त्याला काही पर्याय दिलेत अ आणि ड अ ब क ब फक्त की वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर काय असायला पाहिजे तर अर्थातच तुम्हाला याचं उत्तर बरोबर माहिती आहे की आपण पाहिले की भारतीय साक्षी पुरावा अधिनियम जो आहे तो लवादांना लागू नसतो त्यामुळे आपल्या आन्सरमध्ये ड असायला नको ठीक आहे मग ड नसणारे नसणारा जो पर्याय आहे बाकी तर दिवाणी न्यायालयांसाठी लागू आहे फौजदारी न्यायालयांसाठी लागू आहे लष्करी न्यायालयांसाठी सुद्धा लागू आहे पण जर ते कोर्ट लष्करी कायद्यानुसार भर भरलेलं असेल जसं की नौसेना अधिनियम असेल भूसेनेचा असेल किंवा वायुसेनेचा असेल जर त्या अधिनियमाप्रमाणे ते चालू असेल तर मात्र तिथे हा कायदा लागू होणार नाही पण सर्वसाधारणपणे जर लष्करी न्यायालय भरलेलं असेल तर मात्र तिथे हा लागू होतो त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक दोन हे येईल ये या प्रश्नाचं बरोबर उत्तर अ ब आणि क बरोबर आहे थोडंसं एक्सप्लेनेशन पाहूयात आपण या प्रश्नाचं तर हा कायदा कुठे कुठे लागू होतो हे जर आपण पाहिलं तर कलम एक सांगतं या कायद्याचं नाव काय आहे या कायद्याचा विस्तार काय आहे आणि अंमलबजावणी कधी झाली याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा कायदा कुठे कुठे लागू आहे संपूर्ण भारतामध्ये लागू आहे जम्मू काश्मीर एक्सेप्शन नाही आहे जम्मू काश्मीरला सुद्धा लागू आहे न्यायालयीन कार्यवाहींना लागू आहे सर्व प्रकारच्या न्यायालयीन कार्यवाही येतील मग त्याच्यामध्ये फौजदारी असेल दिवाणी असेल तिथेही आणि सर्वसाधारणपणे लष्करी सुद्धा हा कायदा लागू आहे लागू कुठे नाही आहे तर लागू नाही आहे जिथे प्रतिज्ञापत्रावरती किंवा शप्तेवरती जबाब घेतला जातो ज्याला आपण थोडक्यात ॲफिडेव्हिट म्हणतो ठीक आहे तर तिथे हा लागू नसतो लवादाला पण हा लागू नाही आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा दोन तीन वेळा प्रश्न आलेला आहे आणि लष्करी कायद्यान्वये जर न्यायालय भरलेलं असेल म्हणजे की नौसेना भूसेना वायुसेना यांच्यानुसार जर न्यायालयाची कार्यवाही सुरू असेल ते न्यायालय जर त्या कायद्यानुसार भरलेलं असेल तर तिथे भारतीय पुरावा कायदा लागू होणार नाही हे होतं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न जो आहे तो पहिल्याच प्रकरणावरती आहे पण कलम जर आपण पाहिलं तर कलम मात्र वेगळा आहे भारतीय साक्षी पुराव्याच्या अधिनियमानुसार ग्रहितकाचे प्रकार किती आहेत म्हणजे ज्यावेळेला आयोग प्रश्न देतो ना तर असं नाही विचारत की ग्रहितकाचे किती प्रकार आहेत ग्रहितकाचे प्रका प्रकार आहेत इवन पहिल्या प्रश्नात पण आपण पाहिलं की आपल्याला प्रश्नदर्शक शब्द जे असतात ना ते फारसे पाहायला मिळत नाहीत कायद्याच्या बाबतीमध्ये तर ग्रहितकाचे किती प्रकार आहेत दोन आहेत तीन आहेत चार आहेत की पाच आहेत तर आपल्याला हे चांगलं माहिती आहे की ग्रहितकाचे प्रकार जे आहेत ते तीन आहेत कुठले कुठले आहेत ग्रहित धरता येईल ग्रहित धरेल आणि निर्णायक पुरावा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे इथे ॲक्च्युली थोडंसं वरखाली झालं आहे पहिला ऑप्शन जो आहे तो तीन असायला पाहिजे तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक म्हणजेच तीन प्रकार आहेत मे प्रेझ्युम शाल प्रेझ्युम आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ तर हे आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये पाहिलेत अगेन आपण एकदा हे क्लिअर करणार आहोत मे प्रेझ्युम म्हणजे काय याच्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेऊयात मे प्रेझ्युम म्हणजे काय तर जे ग्रहित धरता येईल जे ग्रहित धरता येईल ते आणि हे रेब्युटेबल असतं रेब्युटेबल म्हणजे काय असतं तर योग्य ज्याचं खंडण करता येऊ शकतं असं हे ग्रहितक असतं मग याच्यामध्ये असे उपबंधित म्हणजे प्रोवायडेड करण्यात येते प्रोवायडेड हे शब्द लक्षात ठेवा आयोगाने एकदा जोड्या मला प्रश्न विचारला बट ॲक्च्युली तिथे थोडंसं ऑप्शनमध्ये गडबड असल्यामुळे तो प्रश्न कॅन्सल झाला होता किंवा आपण असं म्हणत की प्रश्नाचं स्ट्रक्चरच थोडंसं चुकीचं होतं त्यामुळे तो कॅन्सल झाला होता मात्र अगेन असा प्रश्न बनू शकतो ठीक आहे तर ग्रहित धरता येईल मे प्रेझ्युम जे आहे ना ते खंडणयोग्य आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मे प्रेझ्युम जे आहे ते खंडणयोग्य आहे असं तथ्य न्यायालय साबित झाल्याचे माणूस शकेल मे म्हणजे काय माणूस शकेल मानेल असं आहे का माणूस शकेल ठीक आहे कधीपर्यंत मानेल जोपर्यंत ते नाशाबित होत नाही तोपर्यंत आणि न्यायालय याच्यासाठी पुरावा पण मागू शकेल म्हणजे एखादं जे काही तथ्य न्यायालयासमोर मांडण्यात आलेलं आहे ते न्यायालय जे आहे ते ग्रहित धरू शकतं की म्हणजे काय की एखादी गोष्ट आहे तर ती झालेली आहे जे तथ्य आयोगासमोर आणि न्यायालयासमोर मांडण्यात आलेलं आहे तर न्यायालय ते शाबित आहे असं मानू शकतं तोपर्यंत जोपर्यंत ते नाशाबित होत नाही आणि हे तथ्य म्हटले ठीक आहे म्हणजे हे फॅक्टशी रिलेटेड आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कशाशी रिलेटेड आहे फॅक्टशी रिलेटेड आहे ज्यावेळेला आपण मे प्रेझ्युम म्हणतो तर ते फॅक्टशी रिलेटेड असतं जेव्हा आपण शाल प्रेझ्युम म्हणतो त्यावेळेला ते लॉशी संबंधित असतं ठीक आहे त्याच्यानंतर ग्रहित धरेल ग्रहित धरेल म्हणजे काय शाल प्रेझ्युम मग बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं की अरे यार हा हे तीन दिले तर दिलेत पण ज्या वेळेला आयोग जोडायला वेळेला किंवा इतर ठिकाणी प्रश्न विचारेल तर मग पहिल्यांदा ग्रहित धरता येईल आहे की ग्रहित धरेल आहे तर लक्षात कसं ठेवाल मे आणि शाल याच्यातला एम जो आहे जर तुम्ही अल्फाबेटिकली विचार केला तर एम पहिल्यांदा येतो आणि एस नंतर येतो तर मे प्रेझ्युम पहिल्यांदा आहे शाल प्रेझ्युम नंतर आहे आता याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये निर्देशित करण्यात येईल ठीक आहे निर्देशित तिकडे काय होतं उपबंधित आणि इकडे काय आहे निर्देशित डायरेक्टेड आता हे जे तथ्य आहे हे न्यायालय शाबित झाल्याचं मानेल तिकडे कसं होतं मानू शकतं म्हणजे मानू पण शकेल नाही पण मानू शकतं इथे मात्र न्यायालय असं ग्रहित धरेल ठीक आहे मानेल की असं झालेलं आहे आणि न्यायालय हे कुठंपर्यंत मानेल जोपर्यंत ते नाशाबित होत नाही तोपर्यंत मात्र न्यायालय याच्या बाबतीत पुरावा मागू शकणार नाही पुरावा मागू शकणार नाही पण याला एक अपवाद आहे जो की पुढे आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर तिसरं आहे निर्णायक पुरावा निर्णायक पुरावा जो आहे त्याला म्हटलं जातं कन्क्लुझिव्ह प्रूफ आता कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे काय आता हा निर्णायक पुरावा आहे कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे की त्याचा निर्णय ऑलमोस्ट झालेला आहे हे असतं ते योग्य असतं जे इरिब्युटेबल असतं म्हणजे हे याचं खंडन नाही करता येत ते जसं की आपण इकडे कसं की ग्रहित धरेल ग्रहित धरता येईल पण ते कधीपर्यंत जोपर्यंत नाशाबित होत नाही तोपर्यंत इकडे कसं आहे की हा निर्णायक पुरावा आहे इथे डिक्लेअर केलं जाईल असं ठरवण्यात येतं की जेव्हा या अधिनियमाद्वारे एखादं तथ्य दुसऱ्या तथ्याचा निर्णायक पुरावा असल्याचं ठरवण्यात आलं असेल तेव्हा न्यायालयाला शाबित झाल्याचे मांडल्याशिवाय न्यायालयासमोर इतर कुठला पर्यायच असणार नाही ठीक आहे आणि अशी गोष्ट म्हणजेच काय असेल निर्णायक पुरावा जो की नाशाबित करता येणार नाही म्हणजे न्यायालय ते शाबितच झालेलं आहे असं मानेल ठीक आहे आणि याच्या संदर्भात पुरावा मागता येणार नाही तर तर इथे आपण तीन गोष्टी पाहिल्या एक मे प्रेझ्युम ज्यात ज्याच्यामध्ये पुरावा मागितला जाऊ शकतो आणि जे की खंडण योग्य असेल ठीक आहे खंडणयोग्य असेल कुठलं मे प्रेझ्युम त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं ग्रहित धरेल शाल प्रेझ्युम शाल प्रेझ्युम मे प्रेज्युममध्ये पुरावा मागता येतो का येतो शाल प्रेज्युममध्ये नाही आणि निर्णायक पुराव्यामध्ये तर अर्थातच नाही येणार कारण जो कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी न्यायालय असं आहे की ते शाबित झालेलं आहे हे डिक्लेअर केलेलं असेल त्याच्यामुळे या तीन गोष्टी ज्या आहेत या कुठे दिलेल्या आहेत कलम चारमध्ये या व्याख्या दिलेल्या ठीक आहे मी इथे लिहिलेलं नाही पण तुमच्या ते लक्षात असायला पाहिजे की या ज्या व्याख्या आहेत त्या आपण कुठे पाहत आहोत कलम चारमध्ये मध्ये पाहत आहोत ॲक्च्युली भारतीय पुरावा अधिनियम जो आहे त्याच्या कलम तीनमध्ये आपल्याला सर्व व्याख्या पाहायला मिळतात मात्र या तीन व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला कलम चारमध्ये पाहायला मिळतात ठीक आहे जे की प्रकरण एकमध्ये मध्ये आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्ही सेम करायचा आहे की क्वेश्चन पॉज करून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे भारतीय साक्षी पुरावा कायद्यासंदर्भात पुढील विधानांचे परीक्षण करा ए पुरावा कायद्याचा मूलभूत नियम असा आहे की ऐक्यू पुरावा सहसा ग्राह्य धरत नाहीत आता आपण पहिल्या प्रकरणामध्ये ऐक्यू पुरावाबद्दल तर काहीच नाही ऐकलं मात्र याच्याबद्दल तुम्हाला या स्पष्टीकरणामध्ये समजेल तोंडी पुरावा जो आहे याचा अर्थ साक्षीदाराने कोर्टासमोर केलेली विधाने आता तसं पाहायला गेलं तर हा जो प्रश्न आहे तो प्रकरण एकशी संबंधित नसून तो प्रकरण चारशी संबंधित आहे पण आपल्याला बुकमध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते प्रकरण एकच्या क्वेश्चन्समध्येच हा क्वेश्चन दिलेला आहे त्यामुळे आपण हा घेतो आहे आणि इथेच आपण प्रकरण चार जे आहे ते आपलं कंप्लीट करणार आहोत तर इथे जी दोन विधानं दिलेली आहेत ऑप्शन काय आहेत ए बरोबर बी चूक ए आणि बी दोन्ही बरोबर ए चूक बी बरोबर आणि अ अ आणि ब ए आणि बी दोन्ही चूक असं पाहिजे ते ठीक आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे इथे दिलेली दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत ठीक आहे काय बरोबर आहे की पुरावा कायद्याचा मूलभूत नियम असा आहे की जो ऐकीव पुरावा असतो तो ग्रहित धरला जात नाही आणि तोंडी पुरावा जो आहे त्याचा अर्थ होतो की साक्षीदाराने कोर्टासमोर केलेली विधानं जर आपण प्रकरण एकचा विचार केला तर प्रकरण एकमध्ये कलम तीनमध्ये सहाव्या याच्यामध्ये तीन सहामध्ये आपल्याला पुराव्याची व्याख्या मिळते मग तुम्हाला आठवत असेल की पाच दस्तऐवज तो। दिले सहा पुरावे मागवले तर सहा पुरावे हे तुमच्या लक्षात असेल ती ट्रिक जे आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल मग पुरावामध्ये काय येतं लेखी तसेच तोंडी पुरावा येतो तोंडी पुरावा म्हणजे काय असतो ओरल एव्हिडन्स असतो ओरल एव्हिडन्स म्हणजे काय तर कोर्टासमोर साक्षीदाराने शपथेवरती दिलेला जबाब म्हणजे पुरावा होय कोर्टासमोर साक्षीदाराने शप्तवर्ती दिलेला जबाब म्हणजे तोंडी पुरावा आणि लेखी पुरावा काय असतो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय असतो तर न्यायालयाच्या तपासणीसाठी जे पण दस्तऐवज सादर केले जातात त्या सगळ्यांचा दस्तऐवजामध्ये किंवा लेखी पुराव्यामध्ये समावेश होतो याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा सुद्धा समावेश केला जातो की दोन हजारची दुरुस्ती आहे आणि नव्याने दुरुस्ती केलेली आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे मग हे झालं कलम तीनशी रिलेटेड आपण पाहिलं पुढे जाऊन दस्ताऐवजमध्ये काय काय येतं हे पण आपल्याला पाहायचं कारण त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आपण पाहणार आहोत मग आता आपण तोंडी पुरावा म्हणजे काय हे समजून घेऊया आपला जो भारतीय पुरावा अधिनियम आहे या भारतीय पुरावा अधिनियमाच्या प्रकरण चार मध्ये आपल्याला तोंडी पुरावा पाहायला मिळतो म्हणजे प्रकरणाचं नावच आहे तोंडी पुरावा आणि याच्यामध्ये फक्त दोनच कलम आहेत कलम एकोणसाठ आणि कलम साठ याच्यामध्येही कलम एकोणसाठ जे आहे ते आपल्याला तोंडी पुराव्याबद्दलची माहिती सांगतं किंवा कलम एकोणसाठ असं म्हणतं की तोंडी पुराव्याने तथ्यांची शाबिती म्हणजेच जी काही तथ्य आहेत सर्व तथ्य तोंडी पुराव्याने शाबित करता येतील हे वाक्य ॲज इट इज लक्षात ठेवा कारण बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं की असं कसं काय होईल म्हण म्हणजे आपण इन जनरल लॉजिक लावायला जातो की असं कसं होईल की तोंडी पुराव्याने सगळं काही सिद्ध होते पण भारतीय पुरावा अधिनियमचं कलम एकोणसाठ काय म्हणत आहे की सर्व तथ्य तोंडी पुराव्याने साबित करता येतील मग आता याच्यामध्येही काही अपवाद आहेत जर समजा दस्तऐवज असेल किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असेल तर ते तोंडी पुराव्याने साबित करता येणार नाही सिंपलशी गोष्ट आहे ना की एखादा दस्तऐवज आहे एखादं डॉक्युमेंट आहे तर ते तोंडी पुराव्याने साबित करण्याची काय गरज आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावं लागेल ज्यावेळेला आपण तोंडी पुराव्याबद्दल बोलतो त्यावेळेला तोंडी पुराव्याचा अर्थ इथे काय दिलेला आहे की चौकशीमधील जी पण तथ्य आहेत त्या तथ्यांसंबंधीच्या बाबी न्यायालयासमोर कथणे करण्यास न्यायालयाने परवानगी दिली किंवा न्यायालयाकडून अशी कथणे करण्यास आवश्यक केले जाते त्या सर्व कथनांना तोंडी पुरावा असं संबोधलं जातं सरळ सरळ विधान जे आहे ते तुम्हाला प्रश्न म्हणून पाहायला मिळतं किंवा आपण काय म्हणूयात की व्याख्या म्हणून पाहायला मिळतं तो की तोंडी पुराव्याचा अर्थ काय होईल की साक्षीदाराने कोर्टासमोर केलेली विधाने हे आपल्याला जरी याची व्याख्या जी आहे ती कलम तीनच्या सहामध्ये मिळत असेल पुराव्यामध्ये तोंडी पुराव्याची व्याख्या तरी सुद्धा तोंडी पुरावा जो आहे त्यांनी तथ्यांची शाबिती करतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा अंश पाहायला मिळेल की जे पण शब्दवर्ती वगैरे केलेले हे असतात साक्षीदारांनी दिलेले जबाब असतात ते तोंडी पुराव्यामध्ये येतील हे आहे कलम एकोणसाठ आता ज्यावेळेला आपण कलम एकोणसाठचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण पण दिलेलं आहे की समजा अने बल जखमी केले ठीक आहे हा आहे अ आणि हा आहे ब या अनी ब बल जखमी केलेला आहे तर ब हे कसं काही सिद्ध करेल की अनी जखमी केले ब तोंडी पुराव्याने सिद्ध करेल म्हणजे ब हा शब्दवरती जबाब देऊ शकतो की त्याने मला जखमी केलेलं आहे हे झालं तोंडी पुराव्याशा संबंधित त्याच्यानंतर प्रकरण चारमधलं पुढचं जे कलम आहे ते आहे कलम साठ कलम साठ असं म्हणतं की तोंडी पुरावा हा प्रत्यक्ष म्हणजे सरळ असला पाहिजे हे सुद्धा विधान ॲज इट इज लक्षात ठेवा कारण प्रश्न येताना सरळ सरळ या हेडिंगवरती प्रश्न येऊ शकतो की तोंडी पुरावा कसा असला पाहिजे तर तो प्रत्यक्ष असला पाहिजे म्हणजेच काय तर जर समजा असं एखादं तथ्य आहे की जे पाहता येते ठीक आहे असं एखादं तथ्य आहे जे पाहता येते तर जो पण व्यक्ती असा निर्देश करेल की म्हणजे ते तथ्य पाहण्यासारखं आहे तर तो स्वतःहून तो जो व्यक्ती असं म्हणतो की अशी अशी घटना किंवा हे तथ्य आहे जे की पाहता येते आपण तथ्याची व्याख्या पाहिली होती ना तथ्य म्हणजे काय असतं तर पुढे जाऊन आपण पाहणार आहोत दोन तीनचं दोन जे आहे त्याच्यामध्ये आपण तथ्य पाहतो तर पुढे जाऊन त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येईल त्यावेळेला तुम्ही पाहू शकता की म्हणजे जे की आपण ऐकलं आहे किंवा जे की आपण पाहिलेलं आहे किंवा म्हणजे कुठल्याही आपल्या इंद्रियांनी ज्ञान झालेलं आहे ती गोष्ट तथ्य असते किंवा आपल्या मानसिक अवस्थेनुसार जर समजा एखादी गोष्ट एखादं तथ्य पाहता येईल असं जर निर्देश करण्यात आला असेल तर जी व्यक्ती असं म्हणते की ते तथ्य पाहता येईल त्या व्यक्तीने स्वतः साक्ष दिली पाहिजे की मी पाहिलेलं आहे मी हे पाहिलेलं आहे हे त्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे किंवा जर ती व्यक्ती असा निर्देश करत असेल की ते तथ्य ऐकता येईल तर त्या ये। व्यक्तीने स्वतः सांगितलं पाहिजे अशी साक्ष दिली पाहिजे की मी हे ऐकलेलं आहे किंवा एखादं तथ्य असं असेल जे की ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञात होऊ शकतं अशी जर एखादी व्यक्ती म्हणत असेल जो साक्षीदार आहे तो जर म्हणत असेल की ज्ञानेंद्रियाद्वारे याचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं तर असं जे तथ्य आहे ते मला ज्ञात झालेलं आहे मला ज्ञानेंद्रियाद्वारे स्वतःला ज्ञात झालेलं आहे अशी साक्ष तिथे पाहिजे जर समजा एखादं तथ्य असं आहे किंवा एखादं मत जे आहे ते ज्या कारणावरती आधारलेलं आहे जे काही त्याच्या पाठीमागं असणारं कारण आहे त्या कारणाचा जर निर्देश देण्यात येत असेल साक्ष देणारी व्यक्ती जर सांगत असेल की असं वाटतं कारण त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे तर ते जे कारण आहे ते माझं मत आहे म आणि हे जे माझं मत आहे म्हणजे माझं असं मत आहे आणि हे मत या ठराविक कारणावर आधारित आहे अशी साक्ष त्या व्यक्तीची पाहिजे आणि त्याचबरोबर जर समजा दस्तऐवज सोडून एखादी दुसरी मूर्त वस्तू असेल आणि त्याचा निर्देश असेल की ठराविक एक वस्तू आहे आणि त्या वस्तूबद्दल म्हणजे दस्तऐवज वस्त नाही आहे बट इतर कुठली तरी वस्तू आहे आणि ती वस्तू या गोष्टीशी रिलेटेड या तथ्याशी रिलेटेड आहे किंवा ते तथ्य आहे मूर्त वस्तू आहे असं जर न्यायालयाला कोणी निर्देश करत असेल तर त्यांनी ती मूर्त वस्तू न्यायालयात सादर केली पाहिजे पण जर समजा ज्या मूर्त वस्तूबद्दल तो साक्षीदार बोलत आहे ती मूर्तवस्तू अशी खूप अवजड आहे किंवा खूपच मोठी आहे ज्याच्यामुळे तिला न्यायालयात नाही आणता येऊ शकत तर अशा वस्तूची तपासणी ही त्या ठिकाणी जाऊन करता येऊ शकते म्हणजे फॉर एक्झाम्पल जो कोण साक्षीदार आहे तो एखादा बिल्डिंगबद्दल आहे तर ती बिल्डिंग काय आपण न्यायालयामध्ये घेऊन जाऊ शकतो का नाही मग अशा वेळेला तिथे जाऊन तपासणी केली जाऊ शकते ठीक आहे तर एकोणसाठमध्ये आपण काय पाहिलं की सर्व तथ्य तोंडी पुराव्याने साबित करता येतील अपवाद फक्त दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असतील आणि साठमध्ये आपण काय पाहिलं तर तो तोंडी पुरावा जो असतो तो सरळ किंवा प्रत्यक्ष असला पाहिजे तर आपल्या प्रश्नामध्ये आणखी एक सेंटेन्स होतं की आय क्यू पुरावा जो आहे पुरावा कायद्याचा एक मूलभूत नियम आहे तो म्हणजे आय क्यू पुरावा ग्रहित धरला जात नाही तर हे विधान म्हणजे काय की आय क्यू पुरावा ग्रहित धरला जात नाही मग आय क्यू पुरावा म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊयात आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी या कायद्यातली तरतूद पण आपण पाहूयात या कायद्यामधला एक जनरल रूल आहे एक सर्वसाधारण नियम आहे किंवा आपण म्हणूयात की एक फंडामेंटल रूल आहे मूलभूत तत्व आहे की आय क्यू पुरावा जो आहे तो सहसा ग्राह्य धरला जात नाही मग आय क्यू पुरावा काय असेल तर मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करते इथे करते क्यू पुरावा काय असेल समजा ही एक व्यक्ती आहे आणि ही एक व्यक्ती आहे ठीक आहे हा आहे ए आणि हा आहे बी एने काय केलं आहे बीचा खून केला आहे एणी बीचा खून केला आहे ज्यावेळेला एणी बीचा खून केला त्यावेळेला सीने हे पाहिलं आहे की एने बीचं खून केला आहे सी काय करतो ही गोष्ट जाऊन डीला सांगतो सी काय करतो ही गोष्ट जाऊन डीला सांगतो की मी पाहिले की एनी बीचा खून गेला आता डी जर जाऊन साक्ष देत असेल तर तो झाला ऐक्यू पुरावा तो झाला ऐक्यू पुरावा ठीक आहे कारण डीने स्वतः पाहिले का नाही डीला कोणी सांगितलेलं आहे सीने सांगितलं आहे आता हा होता ऐक्यू पुरावा आणखी एक असतो परिस्थितीजन्य पुरावा, पुरावा, हीर से, हीर से पुरावा आ, आता परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे काय असतो समजा इथे आता सी आणि डीचं रिलेशन आपण पाहिलं की सीने पाहिलं आणि सीने डीला जाऊन सांगितलं तर डीने फक्त ऐकलं आहे तर त्याला हियर से एव्हिडन्स असं पण म्हटलं जातं ठीक आहे हियर से हिअर से एव्हिडन्स असं पण म्हटलं जातं आय क्यू पुरावा म्हणजे हियर से हिअर से एव्हिडन्स आता याच्यामध्ये जर समजा दुसरी एक व्यक्ती आहे इमॅजिन करा की पी व्यक्ती आहे पी व्यक्तीने एनी जेव्हा बीला मारलं तेव्हा पाहिलेलं नाही आहे एनी बीचा खून केला तेव्हा पाहिलेलं नाही आहे पण ज्या ठिकाणी हा बी मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे त्याच ठिकाणी पीने एला पाहिलं आणि एच्या शरीरावरचे जे कपडे होते ते रक्ताने भरलेले होते म्हणजे याचा अर्थ पी असा घेऊ शकतो ना की एणी मारलेलं असावं पण एनी, असा एनी पीने पाहिलं आहे का येला मारताना नाही पाहिलं हा असतो परिस्थितीजन्य पुरावा आलं लक्षात म्हणजे ऐक्यू पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा याच्यामध्ये डिफरन्स आहे तर हा जो ऐक्यू पुरावा असतो तो क्यू पुरावा न्यायालयामध्ये ग्रहित धरला जात नाही ठीक आहे हे या कायद्याचं मूलभूत तत्व आहे मात्र काही अपवादात्मक परिस्थिती आहेत ज्यावेळेला आय क्यू पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो अशा पाच स्थिती आहेत ज्या वेळेला पाच अपवाद आहेत ज्यावेळेला आय क्यू पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो एक तर एकाच घडामोडीचा भाग असणाऱ्या तथ्यांची संबंधता आपण रेस जेस्टी पाहिलं होतं किंवा रेस गेस्ट आहे पाहिलं होतं ठीक आहे कलम सहा तर कलम सहामध्ये आपण काय पाहिलेलं की एकाच घडामोडीचा भाग असणाऱ्या तथ्यांची संबंधता आहे एने सीकडे माल पोहोचवलेला आहे तो हे तर हे गोष्ट तथ्य आहे पण त्याच्या बाबतीमध्ये जर तथ्यांची संबंधता चेक करायची असेल तर सीपर्यंत माल जाण्यापूर्वी तो कोणाकोणाकडे गेलेला आहे हे चेक केलं जाईल ते झालं रेस जेस्टी मग हे जे कलम सहा या आहे याच्यामध्ये ऐक्यू पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो म्हणजे जे मध्ये असणारे लोक आहेत की एपासून सिकडे जाईपर्यंत मध्ये ई आला एफ आला जी आला कोणी पण असेल तर त्यांनी सांगितलं तर तो म्हणजे त्यांनी ऐकले असं तर तो आयक्यू पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो त्यानंतर कबुली आणि कबुली जबाब कलम सतरा तेवीसमध्ये आहे ॲडमिशन आणि कन्फेशन इथे पण आयक्यू पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो त्यानंतर मृत्यूपूर्व जबाब व्हेरी इम्पॉर्टंट हे सेशन खूप इम्पॉर्टंट आहे डाईंग डिक्लेरेशन कलम बत्तीसमध्ये जे दिलेलं आहे ते तर हे जे डाईंग डिक्लेरेशन त्या त्यावेळेलासुद्धा आय क्यू पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो त्यानंतर औपचारिक स्वरूपात दिलेला पुरावा कलम तेहतीस ते, ते पस्तीसमध्ये पाहायला मिळेल आपल्याला एव्हिडन्स गिव्हन इन फॉर्मल प्रोसिडिंग आणि तज्ज्ञांची मते हे पण खूप महत्त्वाचं आहे कलम पंचेचाळीस जे आहे ते तुम्हाला खूप व्यवस्थित अभ्यासायचं आहे मग किती प्रकारचे तज्ज्ञ आहेत किंवा मग सी आर पी सीमध्ये त्याच्याबद्दल काय तरतूद आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आयोग प्रश्न विचारत असतो तर तज्ज्ञांची मते इथे पण आपल्याला आय क्यू पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात था। सॉरी आता या प्रकरणाची ट्रिक पाहूयात आपण जे प्रकरण पाच आहे पाच नाही आहे चार प्रकरण चार जे आहे प्रकरण चार तोंडी पुराव्याने करूया वार प्रकरण चार तोंडी पुराव्याने करूया वार म्हणजे प्रकरण चारमध्ये तोंडी पुरावा दिलेला आहे प्रकरण चार तोंडी पुराव्याने करूया फार किंवा तोंड चालते फार असं कसंही तुम्ही लक्षात ठेवू शकता फक्त प्रकरण लक्षात राहिलं पाहिजे कलम एकोणसाठमध्ये काय आहे तर आपण पाहिलं की सर्व तथ्य जी आहे ती तोंडी पुराव्याने शाबित करता येऊ शकतात मग तुम्ही काय म्हणू शकता कलम पाच नऊ कलम पाच नऊ शाबितीसाठी तोंडी पुरावा देऊ शाबेतीसाठी तोंडी पुरावा देऊ असंच लक्षात ठेवा दोन तीन वेळा रिपीट करा होऊन जाईल कलम पाच नऊ तोंडी पुरावा सॉरी शाबितीसाठी तोंडी पुरावा देऊ कलम पाच नऊ आम्ही तोंडी पुरावा देऊ त्याच्यानंतर आहे कलम साठ तोंडी पुराव्याची प्रत्यक्ष गाठ तोंडी पुरावा कसा असला पाहिजे प्रत्यक्ष किंवा सरळ असला पाहिजे तोंडी पुराव्याची प्रत्यक्ष गाठ कलम साठ तोंडी पुराव्याची प्रत्यक्ष गाठ प्रकरण चार तोंडी पुराव्याने करूया बाहेर कलम एकोणसाठ शाबितीसाठी एकोणसाठने कलम पाच नऊ शाबितीसाठी तोंडी पुरावा देऊ आणि कलम साठ तोंडी पुराव्याची प्रत्यक्ष गाठ तर तुमचा साठ जरी लक्षात राहिला ना तर ॲटोमॅटिकली एकोणसाठ लक्षात राहील कारण हे दोनच प्रकरणं आहेत ही दोनच कलम आहेत प्रकरण चारमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण इझी क्वेश्चन्स आहेत भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तरच्या तरतुदीनुसार कोर्टाच्या व्याख्येमध्ये कशाचा अंतर्भाव होत नाही कोर्ट या व्याख्यामध्ये कोण येत नाही असं विचारले अर्थात एखादी व्यक्ती जिला कायद्याने पुरावा घेण्याचे अधिकार दिलेत ती कोर्टाच्या व्याख्यामध्ये येईल विशेष कार्यकारी दंडाधिकारी हे पण येतील जिल्हा न्यायाधीश येतील पण लवाद येणार नाही कारण आपण एकमध्ये पण पाहिले लवादासमोरच्या कार्यवाहीला हे लागू होत नाही आणि जर आपण या कायद्याच्या कलम तीनमधली पहिलीच व्याख्या पाहिली एक न्यायालय होतं तर या न्यायालयामध्ये कोण कोण होतं सर्व न्यायाधीश आणि दंडाधिकारी लवाद सोडून या सगळ्यांचा समावेश होईल किंवा पुरावा घेण्यास प्राधिकृत असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश न्यायालय या व्याख्येमध्ये व्या। होईल न्यायालयाच्या संज्ञेमध्ये आणखी कोणाचा समावेश होऊ शकतो ज्याला कायद्याने पुरावा घेण्याचा अधिकार दिलेला आहे जिल्हा व इतर न्यायाधीश आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचा पण समावेश न्यायालयाच्या व्याख्यामध्ये होईल हो त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हे जे मी म्हटलं होतं ना मगाशी तुम्हाला तो प्रश्न आहे हा भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या संदर्भात योग्य जोड्या लावा तर इथे दिलेला आहे योग्य ग्रहितक अखंडनीय ग्रहितक आणि तथ्यासंबंधित ग्रहितक आता ज्या वेळेला मी म्हटलेलं प्रिझम्शन ऑफ फॅक्ट्स प्रिझम्शन ऑफ फॅक्ट्स काय असतं मे प्रेझ्युम प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट मे प्रेझ्युम आणि प्रिझम्प्शन ऑफ लॉ काय असतं शाल प्रेझ्युम प्रिझम्शन ऑफ लॉ काय असतं शाल प्रेझ्युम आता याच्यामध्ये आपण जे मे प्रेझ्युम पाहिलं होतं ते आपल्याला माहिती आहे की खंडण योग्य आहे खंडणयोग्य होतं मे प्रेझ्युम योग्य होतं आणि ज जो निर्णायक पुरावा होता तो कसा होता अखंडनीय होता इरेब्युटेबल होता ठीक आहे रिबटेबल इरिबटेबल होता निर्णायक पुरावा मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रिझम्शन ऑफ फॅक्ट काय आहे मे प्रेझ्युम आहे योग्य कुठला आहे मे प्रेझ्युम आहे मग एकालाच दोन जोड्या लागतात हा प्रश्न ॲक्च्युली कॅन्सल झालेला आहे पण याच्यातल्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न परत एकदा घेतलेला मग ग्रहित धरता येईल मे प्रेझ्युममध्ये काय आहे तर ते खंडणयोग्य ग्रहित आहे रिबटेबल प्रिझम्शन आहे आणि असं उपबंधित करण्यात येतं किंवा प्रोव्हाइडित करण्यात येत प्रोव्हाइडेड करण्यात येतं म्हणजे प्रोवाइडेड आहे की हे तथ्य न्यायालय शाबित झाल्याचं मानू शकेल कधीपर्यंत जोपर्यंत नाशाबित होत नाही तोपर्यंत आणि न्यायालय पुरावा मागू शकेल शाल शाल्प्रेज्युम काय असेल याच्यामध्ये डिरेक्टेड केलेलं असेल डिरेक्टेड असेल ते निर्देशित करण्यात येत येतं की न्यायालय असं शाबित झाल्याचं मानेल म्हणजे मांडणारच इथे ग्रहितच धरणारे न्यायालय कुठंपर्यंत मांडेल जोपर्यंत नाशाबित होत नाही तोपर्यंत पण पुरावा मागू शकणार नाही आणि निर्णायक पुरावा जो आहे कन्क्ल्युझिव्ह प्रूफ याच्यामध्ये हे एक अखंडन योग्य ग्रहितक आहे इरिबेटेबल प्रिझम्शन आहे याच्यामध्ये डिक्लेअर करण्यात येईल आणि न्यायालय असं तथ्य जे आहे ते शाबित झाल्याचं मांडल्याशिवाय न्यायालयासमोर कुठला पर्याय असणार नाही म्हणजेच हा निर्णायक पुरावा असेल ना शाबित करता येणार नाही आणि या संबंधित न्यायालय कुठलाही पुरावा मागू शकणार नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय साक्षी पुरावा कायदा अठराशे बहात्तर साक्षी पुरावा कायदा आता साक्षी पुरावा कायदा म्हटलं काय किंवा पुरावा अधिनियम म्हटलं काय खालीलपैकी कोणत्या गोष्टी तथ्य याच्यामध्ये येतात तथ्य म्हणजे काय तर आपण एक न्यायालय होतं दोन तथ्य होती हे आपण पाहतो तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वस्तू विशिष्ट क्रमात लावल्या आहेत हे तथ्य असेल आपल्याला माहिती आपण पाहिलं होतं एखाद्या माणसाने काही ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे हे तथ्य असू शकतं एखाद्या माणसाने विशिष्ट शब्द म्हटले हेही तथ्य असू शकतं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक चार आणि या प्रश्नाचं उत्तरही आहे पर्याय क्रमांक चार मग तथ्य म्हणजे काय तथ्य म्हणजे फॅक्ट कुठे व्याख्या आहे कलम तीनच्या दोनमध्ये भारतीय पुरावाधिनियम अठराशे बहात्तर तथ्ये याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे इंद्रिय गोचर म्हणजे इंद्रियाद्वारे बोध होणारी कोणतीही वस्तू परिस्थिती किंवा वस्तूंमधला संबंध कोणत्याही व्यक्तीला जिचे भान होऊ शकते अशी मानसिक अवस्था याच्यामध्ये समाविष्ट असेल किंवा उदाहरणं काय काय आहेत विशिष्ट पदार्थ विशिष्ट जागे विशिष्ट क्रमाने मांडलेले आहेत दॅट इज फॅक्ट एखाद्या माणसाने काही ऐकलं आहे किंवा पाहिले दॅट इज फॅक्ट एखाद्या माणसाने विशिष्ट शब्द म्हटले दॅट इज फॅक्ट एखाद्या माणसाला विशिष्ट मत आहे त्याचा विशिष्ट उद्देश आहे सद्भावपूर्वक किंवा कपटेपणाने तो वागतो दॅट इज विशिष्ट फॅक्ट किंवा तो विशिष्ट शब्द विशिष्ट अर्थाने वापरतो किंवा विशिष्ट वेळी त्याला विशिष्ट संव संवेदनेचं भान असतं किंवा नसतं हे सगळं आपण कुठे पाहिलं होतं आणखी पुढे जाऊन कलम साठमध्ये जिथे आपण पाहिलं होतं तोंडी पुरावा प्रत्यक्ष असला पाहिजे मग जर एखादी व्यक्ती म्हणेल की हे पाहता येत आहे तर त्यांनी म्हटलं पाहिजे की मी हे पाहिलेलं आहे जर एखादं तथ्य असं आहे की ऐकता येईल तर ते मी ऐकलेलं आहे लक्षात येते तर हेच येते विशिष्ट मत ऐकले आहे पाहिले आहे म्हटले आहे त्याच्यानंतर एखाद्या माणसाला विशिष्ट लौकिक आहे हे, हे सुद्धा तथ्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण इझी आहेत क्वेश्चन होऊन जाते तुमचं भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर अन्वय पुरावा या संज्ञेमध्ये खालीपैकी कोणत्या बाबी सर्वसाधारणपणे अंतर्भूत होतात तोंडी व कागदोपत्री पुरावा आता पुरावा अगेन एकदा आला कुठे पाहिला होता आपण कलम सहामध्ये तोंडी आणि कागदोपत्री पुरावा अर्थातच येतो परिस्थितीजन्य पुरावा येतो मी मग आपण एक उदाहरण पाहिलं ना परिस्थितीजन्य पुराव्याचं पोलीस अधिकाऱ्याने आरोपीने गुन्हा केल्याबद्दलचे घेतलेले कबुलीपत्र हा पुरावा असत नाही सह आरोपीने पोलीस अधिकाऱ्यासमोर मुख्य आरोपी विरोधात दिलेला कबुली जबाब पुरावा असत नाही आपण पाहिले हे ऑलरेडी लेक्चरमध्ये न्यायिक प्राधिकाराने मागितले नसले तरी आरोपीने स्वतःहून सादर केलेले कोणतेही प्रतिज्ञापत्र पुरावा होत नाही इथे काय विचारले कुठल्या गोष्टी अंतर्भूत होतात फक्त अ आणि ब हे असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर फक्त अ आणि ब मग याच्यामध्ये पुरावामध्ये काय काय येत नाही सहा पुरावे मागवले तीन सहामध्ये पुराव्याची व्याख्या आहे सहा पुरावे मागवले मग मा पुराव्यामध्ये काय येत नाही पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीने गुन्हा केल्याबाबत त्याचं जर कबुलीपत्र घेतलं तर ते याच्यामध्ये येत नाही सह आरोपीने पोलीस अधिकाऱ्यासमोर मुख्य आरोपीविरुद्ध दिलेला कबुली जबाब येत नाही न्यायिक प्राधिकारी यांनी मागितले नाही तरी सुद्धा आरोपीने स्वतःहून सादर केलेलं प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये येणार नाही पुढचा प्रश्न आहे भारतीय साक्षी पुरावा अधिनियम अठराशे बहात्तरमधील मधील कलम तीन च्या अनुषंगाने वेगळे पण ओळखा असे काय आहे की जे कलम तीनच्या संदर्भात नाही आहे संबंध आहे वादतथ्य आहे पुरावा आहे निर्णायक पुरावा आहे का नाही तो कुठे आहे आपलं कलम चार तीन वेळा झालात आहे कलम चारमध्ये आहे मग आपण एकदा रिवाईज करूयात व्याख्या एक न्यायालय होतं म्हणजे तीन तीन एकमध्ये इथे लिहितच नाही आहे तीन एकमध्ये आहे एक न्यायालय म्हणजे तीन एकमध्ये दिली आहे कोर्टची व्याख्या न्यायालयाची व्याख्या दोन तथ्य म्हणजे दोनमध्ये दिलेली आहे तथ्यांची व्याख्या ती संबंध होती म्हणजे तीन संबंध तीनमध्ये संबंध रेलेवंट चार वाद निर्माण झाले म्हणजे चारमध्ये वाद तथ्य पाच दस्तऐवज मागवले म्हणजे पाचमध्ये दस्तऐवज सहा पुरावे मागवले म्हणजे सहामध्ये पुरावा सात गोष्टी शाबित झाल्या सातमध्ये शाबित आठ नाशाबित झाल्या म्हणजे आठमध्ये नाशाबित नऊ बिनशाबित म्हणजे नऊमध्ये बिनशाबित आणि दहा वाजता भारतात पाठवल्या म्हणजे दहामध्ये आहे भारताची व्याख्या एक न्यायालय होतं त्यात दोन तथ्य मांडली तीन संबंध होती पण त्यात चार वाद निर्माण झाले मग पाच दस्तऐवज मागवले सहा पुरावे मागवले सात गोष्टी शाबित झाल्या आठ नाशाबीद झाल्या नऊ बिनशाबित राहिल्या दहा वाजता भारतात पाठवल्या चलो भारतीय पुरावा कायद्यानुसार रंगचित्र हे डॅश डॅश आहे डॅ कागदपत्र आहे सत्य आहे की असत्य आहे की काही अंशी चूक की काहीही नाही ज्यावेळेला आपण दस्तऐवजाची व्याख्या पाहतो तर हे सत्य येते त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं होतं की व्यंगचित्र जे आहे तो दस्तऐवज असतो कलम तीन पाच तीन पाचमध्ये आहेत दस्तऐवज अक्षरे आकृत्या चिन्हे तसेच कोणत्याही पदार्थावर लिहिलेला किंवा व्यक्त केलेला मजकूर म्हणजे दस्तऐवज असेल एखादे लिखाण दस्तऐवज असेल मुद्रित शिळामुद्रित किंवा छायाचित्रित केलेले शब्द दस्तऐवज आहेत एखादा नकाशा किंवा आराखडा दस्तऐवज आहे धातूच्या पत्रावरील किंवा दगडावरचं कोरीव लेख दस्तऐवज आहे एखादं विडंबन चित्र हा सुद्धा दस्तऐवज आहे विडंबन चित्र म्हणजेच व्यंगचित्र ठीक आहे कॅरिकेचर त्यानंतर पुढचा प्रश्न अगेन जो झालेला आहे तोच आहे पुरावा कायद्याप्रमाणे कोर्ट शब्दाच्या अर्थात कोणती व्यक्ती अंतर्भूत नाही कोर्टात कोण येत नाही न्यायाधीश दंडाधिकारी ज्यांना कायद्याने पुरावा घ्यायचा अधिकार आहे अशा सर्व व्यक्ती येतात चौकशी अधिकारी येत नाही कुठेही म्हटलेलं नाही की चौकशी अधिकारी येईल कोण येतो ज्याला पुरावा घेण्याचा अधिकार आहे तो येऊ शकतो तीन एकमध्ये दिलेला आहे आपल्याला न्यायालयाची व्याख्या सर्व न्यायाधीश आणि दंडाधिकारी मात्र लवाद सोडून तसेच पुरावा घेण्यास प्राधिकृत असणाऱ्या सर्व व्यक्ती ठीक आहे कायद्याने पुरावा घेण्याचा अधिकार असणारी व्यक्ती जिल्हा व इतर न्यायाधीश विशेष कार्यकारी दंडाधिकारी त्यानंतर पुढचा प्रश्न आय थिंक हा शेवटचा प्रश्न असेल सत्य सिद्ध झाले असे केव्हा म्हणता येईल सत्य हे खोटे आहे असे सिद्ध करणे सत्य खोटे असं सिद्ध करणं म्हणजे सत्य सिद्ध झालं का नाही सत्य सिद्ध झाले नाही नाही सत्य शोधले गेले म्हणजे हे त्यांनी ना ॲक्च्युली त्यांना काहीच ऑप्शन मिळाले नाही म्हणून हे ऑप्शन त्यांनी टाकलेत आणि आपल्याला नुसतं प्रश्नाकडे बघितलं तरीही कळतं की याचं उत्तर पर्याय क्रमांक चार असायला पाहिजे कारण न्यायालयासमोरील विषयावर विचार केल्यानंतर न्यायालय एकतर बाबींचे अस्तित्व आहे असे मानेल म्हणजे शाबित झाल्या किंवा अस्तित्वाबद्दल एखादी शहाणी समजूतदार व्यक्ती सुद्धा बाबींचं अस्तित्व आहे असं समजून त्या परिस्थितीमध्ये वागणूक करतो तेव्हा ते, ते सत्य सिद्ध झालं म्हणजेच शाबित झालं सिद्ध झालं म्हणजेच काय सा शाबित झालं असं म्हटलं जाईल मग शाबितची व्याख्या कुठे आपण पाहिली सात सात आठ नऊ लाईनने आपल्याला लक्षात ठेवायचे शाबित म्हणजे काय जेव्हा आपणा बाबींचा विचार केल्यानंतर एखादं तथ्य अस्तित्वात आहे असा न्यायालयाचा समाज होतो किंवा व्यवहारदृष्टी असलेला कुठलाही माणूस त्यांनी ते सत्य म्हणजे ती गोष्ट अस्तित्वात आहे असं जर त्याची समजूत होत असेल तर ती गोष्ट न्यायालयाला संभणी संभवणीय वाटते आणि त्याला आपण शाबित झालं असं म्हणतो याच्या उलट जर समजा एखादं तथ्य अस्तित्वात नाही असा न्यायालयाचा समज होईल आणि एखादी व्यवहारदृष्टी असणाऱ्या माणसाला पण ते अस्तित्वात नाही असं वाटत असेल तर ते नाशाबित झालं असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पहिलं प्रकरण आणि चौथं प्रकरण पाहिलं प्रकरण चार तोंडी पुराव्याने करूया वार पाच नऊ शाबित शाबित करूया कशाने तोंडी पुरावा देऊ शाबितीसाठी तोंडी पुरावा देऊ आणि कलम साठ तोंडी पुरावा कसा आहे आपला सरळ आहे काय सांगितली होती मी व्याख्या माझं कलम पाठ झालं व्याख्या हे ट्रिक विसरली आपण ट्रिक पाहिली होती ना कलम साठ प्रत्यक्ष हां तोंडी पुराव्याची प्रत्यक्ष गाठ तोंडी पुराव्याची प्रत्यक्ष गाठ आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊन काय पाहिलेलं आहे तर, पाहिले तर आ, कलम एक जे आहे त्याच्या पूर्ण सगळ्या व्याख्या ज्या आहेत म्हणजे तीनमध्ये कलम तीनमध्ये ज्या काही व्याख्या आहे त्याची एक ट्रीक आपण पाहिलेली होती की एक न्यायालय होतं त्यात दोन तथ्य मांडली ती संबंध होती पण त्यात चार वाद निर्माण झाले पाच दस्तऐवज मागवले सहा पुरावे मागवले सात गोष्टी शाबित आठ नाशाबित नऊ बिनशाबित दहाला भारतात अशा पद्धतीने सो mm -hmm. हे होतं आपलं लेक्चर आय थिंक पार्ट थ्री असेल तर आय जस्ट होप की तुम्हाला लेक्चर समजलं असेल मला फक्त याच्यानंतर आपल्या ग्रुपवरती एक फीडबॅक द्या की क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये लेक्चर घेतल्यानंतर जास्त समजतं आहे की डिरेक्टली आहे असं घेतल्यानंतर समजते मला पर्सनली असं वाटतं की ज्यावेळेला आपण क्यू अँड ए फॉर्मॅटमध्ये घेतो त्यावेळेला गोष्टी तुम्हाला लवकर क्लिअर होतात कन्सेप्ट जास्त क्लिअर होतात त्यामुळे मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की म्हणजे कसं आहे ना की तुम्ही पुस्तक वाचणार नुसतं ते पाठांतर आणि ते ॲक्च्युली इम्प्लिमेंट कसं करायचं हे तुम्हाला समजत नसेल आणि त्याच्यामुळे कायदा अवघड वाटत असेल जर तुम्हाला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधलं लेक्चर इझी वाटलं असेल तर मला ग्रुपवरती न विसरता सांगा पुढचं जे लेक्चर म्हणजे पुढचं ॲक्च्युली पुढचं जे मी घेणार आहे ते मी आ, या फॉर्मॅटमध्येच घेणार आहे एक्सप्लेनेशन थ्रू आणि म्हणजे मी त्या लेक्चरमध्ये थोडा एक नवीन एक्सपेरिमेंट केलं आहे माझ्या पर्सनल नोट्स ज्या आहेत त्या पर्सनल नोट्स मी त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला माझ्या नोट्सच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला कारण मला एक गोष्ट जाणवते की कायद्याचा अभ्यास करताना पुस्तकी भाषेत शिकायला गेल्यानंतर ते तुम्हाला डिफिकल्ट जातं सो क्यू अँड ए फॉर्मॅटमधलं लेक्चर जर तुम्हाला इझी वाटत असेल तर मला डेफिनेटली तसं ग्रुपवरती सांगत त्या पद्धतीनेच लेक्चर येतील थी। ठीक आहे आणि अर्थातच लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा थँक्यू था।